नमस्कार लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा मांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती तंत्रज्ञान या विषयावरील इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स घेणार आहोत जे आपण आता दोन ते तीन व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यावर आता आपण सिरीज वाईज घेतोय म्हणजे समजा माहिती तंत्रज्ञान झाल्यानंतर जे क्लासिफिकेशन आहेत त्यावरचे जे इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहेत ते अशा सिरीजनुसार आता आपण घेत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल मला कमेंट आली होती की लायब्ररी सायन्सला माहिती तंत्रज्ञान हा विषय आहे का आहे मित्रांनो तुम्ही सिलेबस पाहिला नाही का आणि आपल्याला बिलीपला पण आणि यमलिपला पण माहिती तंत्रज्ञान हे विषयाचं पुस्तक आहे की नाही आपल्याला विषय आहे तो याचा अर्थ सिलेबसमध्ये नेटला हा सिलेबस आहे त्याच्यामुळं आणि ह्या मे मी हे सेटनेटच्या बुकमधूनच घेत आहेत क्वेश्चन शी बी पी बी घंटेचं ज्यांचं बुक आहे त्यांच्यातूनच हे क्वेश्चन्स घेता येईल आणि हे क्वेश्चन आलेले आहेत मित्रांनो त्यासाठीच सांगते तुम्ही प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर नक्की करा आणि प्रिवियस इयर क्वेशन पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी चॅनेलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांची नेट एक्झामजवळ आलेली आहे त्यांनी लायब्ररी सायन्स है सेट नेट लर्निंग मनीषा बांगर करून नेटचे ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा मी खूप टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी सेटचे पण टाकलेले आहेत ते पण पहा खूप आहे पण ते करण्यास करायला तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे वेळ काढला पाहिजे तुम्ही आणि अभ्यास केला पाहिजे मित्रांनो परीक्षा जवळ आलेली आहे अभ्यासाला लागा ला आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया सुरुवात करूया हे रेड मध्ये म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या शेडमध्ये दाखवते किंमत आणि वेळ काय विचारलेला आहे किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे कोणता किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायत किफायतशीर मार्ग म्हणजेच काय ईमेल होय किंमत आणि वेळ या संदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग कोणता असतो ईमेल ईमेलचा फुल फॉर्म काय आहे ईमेल म्हणजेच काय इलेक्ट्रॉनिक मेल होय बघा बरोबर आहे आपला वेळ पण जर वाचवायचा असेल आणि आपल्याला जो किंमत म्हणजेच काय पैसे पण जास्त लागत नाही तर ईमेल ह्या खूप लवकर करता येतो बरोबर आहे की नाही एखाद्या व्यक्तीला जर आपलं एखादा डॉक्युमेंट आपल्याला पाठवायचं असेल तर पोस्टाने पाठवायला किती दिवस लागतील भरपूर दिवस लागतील तीन ते चार दिवस अ भाऊ समजा आपण कुरिअर केलं तर एखाद दुसरा दिवस परंतु ईमेल जर त्याला ते डॉक्युमेंट केलं तर त्याला किती लवकर मिळेल पाच मिनिटात अवघ्या पाच मिनिटात आपल्याला ते ईमेल्स पाठवता येतात त्याच्यामुळे किंमत आणि वेळ या सगळ्यात किफायतशीर मार्ग कोणता आहे ईमेल चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया सांगितलेलं आहे नव्या सध्यापणातील नव्या माध्यमातील संज्ञापन सुविधांची कालानुक्रमाने संगती लावा मी काल पण सांगितलं होतं ज्या लँग्वेज आहेत ज्या संघटना आहेत त्या सगळ्या आपल्याला स्थापना वर्षानुसार लावा म्हणून येतंच त्याच्यामुळं त्या काय करायच्या व्यवस्थित करायच्या जर नसतील ते लगेच नोट डाऊन करून ठेवायचं किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा स्किप करायचा नाही तर काय काय आहे तर त्याचा आन्सर आहे क पण आन्सरपेक्षा तुम्हाला डायरेक्ट तसंच सांगते काय काय कोणतं केव्हा आहे ते पहिल्यांदा सांगते तर पहिल्यांदा काय आहे हॉटमेल हॉटमेल कधीचा आहे एकोणीसशे शहाण्णव हॉटमेल एकोणीसशे शहाण्णव त्याच्यानंतर फेसबुक दोन हजार चार यूट्यूब दोन हजार पाच आणि ट्विटर दोन हजार सहा काय असणार ह्याचा क्रम काय लागणार आहे पहिल्यांदा हॉटमेल हॉटमेल एकोणीसशे शहाण्णव त्याच्यानंतर यूट्यूब सॉरी हॉटमेल एकोणीसशे शहाण्णव फेसबुक दोन हजार चार यूट्यूब दोन हजार पाच आणि ट्विटर दोन हजार सहा अजून मी काढलेली इतर एक ती माहिती बघा माझा अभ्यास ॲमेझॉन एकोणीसशे चौऱ्याण्णव ॲमेझॉन कधीचा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे ॲमेझॉन एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याच्यानंतर व्हॉट्सॲप दोन हजार नऊ गुगल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गुगल क्रोम एकोणीसशे सॉरी दोन हजार नऊ आणि गुगल टॉक दोन हजार पाच आणि लिक लाईन दोन हजार दोन बघा सिरीजच मिळाली तुम्हाला याच्यावर माझा एक व्हिडिओ तयार होऊ शकतो तरी पण मी तुम्हाला इथं आहे आणि असा पण घेणार आहे मी छोटे छोटे व्हिडिओसुद्धा पण तरीसुद्धा तुम्हाला आता माहीत असावं म्हणून नसेल तर नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो एवढ्या मेहनतीने मी नेटवरून काढलेले तुम्हाला मिळत आहे बघा पुन्हा एकदा सांगते याची संगती काय होती हॉटमॅल एकोणीसशे शहाण्णव फेसबुक दोन हजार चार यूट्यूब दोन हजार पाच आणि ट्विटर दोन हजार सहा आता अजून नोट डाऊन करून घ्या ॲमेझॉन एकोणीसशे चौऱ्याण्णव गुगल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व्हॉट्सॲप दोन हजार नऊ गुगल क्रोम दोन हजार नऊ गुगल टॉक दोन हजार पाच अनली कडाईन दोन हजार दोन हे पण आलेले आहेत मित्रांनो आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तुम्ही आणि याहू एकोणीसशे सत्त्याण्णवचा आहे बघा याहू एकोणीसशे सत्त्याण्णव वायबर दोन हजार दहा सगळ्या ज्या काही हे आहेत त्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळालेल्या आहेत असे व्हिडिओ लायब्ररी सायन्समध्ये खूप कमी तुम्हाला मिळतील आज ते मराठीमध्ये तर नाहीच आहेत अवेलेबल त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक एक नक्की करा आणि जे तुमचे मित्र आहेत जे लायब्ररी सायन्सची तयारी आहेत त्यांना शेअर नक्की करा गुगल स्कॉलर पण दोन हजार नऊचा आहे याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ घेते आहे माझ्याकडे ते मी व्हिडिओ घेईल तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त अभ्यास करा टीईएमपी टेम्प ही काय आहे तर ती एक टेम्पररी फाईल आहे काय आहे टी एम पी एक टेम्पररी फाईल आहे नेक्स्ट क्वेश्चन ट्विटरचा वापर हा साधारण कशासाठी केला जातो हे सर्वांनाच येणार याचा आन्सर कोणाला येत नाही असं नाही ट्विटरचा वापर कशासाठी केलेला असतो हा ह्याचा आन्सर काय येतं सगळ्यांनाच येतं ट्विटरचा वापर कशासाठी केला जातो तर मोठ्या सामाजिक समूहाशी सगळ्या करण्यासाठी आपण काय करतो ट्विटरचा वापर ट्विटरचा वापर आपण कशासाठी करतोय तर मोठ्या सामाजिक समूहाशी सगळ्या पण करण्यासाठी आणि ट्विटर दोन हजार सहाचा आहे हे लगेच कळतं ट्विटरवर आपण खूप काही करू शकतो मोठ्या सामूहिक सगळ्यांना जर आपली ॲडव्हर्टाइज करायचं असेल तर आपण ट्विटरचा देखील उपयोग करतो नेक्स्ट क्वेश्चन लाईक शेअर अँड सबस्क्राईब जास्तीत जास्त करा संस्थात्मक अंतर्गत प्र संप्रेषण टिंबटिंबद्वारे केले जाते कशाद्वारे केले जाते संस्थात्मक अंतर्गत प्रेषण यल ए एल एन लॅन कशाद्वारे केले जाते एल एन लॅन लॅनचा फुल फॉर्म लोकल एरिया नेटवर्क याच्याद्वारे काय केलं जातं संस्थात्मक प्रक्षेपण केलं जातं नेक्स्ट क्वेश्चन बघूया एम एस वड ऑफिस दोन हजार सातचा फाईल असेल तर काय वापरतात काय सांगितलेलं आहे मेसवाडा ऑफिसमध्ये काय केलेलं असेल समजा दोन हजार सातचा फाईल एक्सटे एक्स्टेन्शन असेल तर काय केलं जातं ओ सी एक्स वापरला जातो दोन हजार सातचा असेल ना मित्रांनो तर ओ सी एक्स वापरला जातो हा क्वेश्चन आलेला आहे बर का फर्स्ट पेपरला पण येऊ शकतो आणि त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे ओ सी एक्स वापरलं जातं आणि यम एस डॉटच्या दोन हजार तीनच्या फाईलमध्ये काय वापरले जाते डॉट डी ओ सी वापरलं जाते काय विचार वापरले जाते डॉट ओ सी वापरलं जाते नीट लक्ष द्या दोन हजार तीनची ची फाईल जर असेल त्याचं विचारलं तर डॉट ओ सी आणि दोन हजार सातची फाईल असेल तर डॉट डी ओ सी एक्स हे वापरलं जातं नेक्स्ट क्वेशन पाहूया वर्ड प्रोसेसर वर्ड प्रोसेसर वर्ड प्रोसेसर टिंबटिंबमध्ये मायक्रोसॉफ्ट यांनी विकसित केले तर वर्ड प्रोसेसर किती के विकसित केलेलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी साली वर्ड प्रोसेसर ही संकल्पना विकसित केलेली आहे नेक्स्ट बॉस ब्रॉडकास्ट युअरसेल फेब्रीद वाक्य कोणाचे आहे तर ब्रॉडकास्ट युअरसेल फेब्रिद वाक्य यूट्यूबचे आहे यूट्यूबचे ब्रीद वाक्य काय आहे ब्रॉडकास्ट सेल्फ बघा हा क्वेश्चन फेसबुक कधीचं आहे दोन हजार चारचं यूट्यूब दोन हजार पाच हॉटमेल एकोणीसशे शहाण्णव आणि ट्विटर दोन हजार सहा त्याच्यानंतर कोणाचे आहेत आता आपण त्याचे इयर्स बघितले ते कोणाचे आहेत ते बघूया खूप माहितीचा खजिना आहे तुमच्याकडे पण ते तुम्हाला पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल आणि हीच माहिती फर्स्ट पेपरला पण उपयुक्त होईल फेसबुक मार्क झुकेरबर्ग ट्विटर जॅक जेरसो यूट्यूब स्टीव चेन आहे आणि हॉटमेल मायक्रोसॉफ्ट हे पे फर्स्ट पेपरमध्ये पण विचारू शकतात फेसबुक मार्क झुकेरबर्ग ट्विटर जॅक जेरसो यूट्यूब स्टीव चेन आणि हॉटमेल मायक्रोसॉफ्ट फेसबुक कुणाचा आहे मार्क झुकेरबर्ग यांचं ट्विटर जॅक जेरसो यांचा आहे यूट्यूब स्टीव चेन यांचा आहे आणि हॉटमेल मायक्रोसॉफ्ट यांचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो त्याच्यानंतर सांगितलेलं आहे क्वेश्चन पुढचा पुड़ पुढील जोड्यापैकी कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी कोणता कोणती तर कालानुक्रमाच्या विरुद्ध कोणती जोडी आहे टॅबलेट आणि लॅपटॉप ही काय कालानु आहे कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी आहे नेक्स्ट क्वेशन जे पी जी टिंबटिंब फाईलचा प्रकार आहे हा फर्स्ट पेपरला पण क्वेश्चन येऊ शकतो हे त्याच्यामुळे हा व्हिडिओ फर्स्ट पेपरला पण इम्पॉर्टंट आहे थमनेलमध्ये तसं नसेल किंवा मी नाही लिहिलं तरी ते लक्षात घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे त्या सूचना देखील लक्षात ठेवायचा हा पेपर हा व्हिडिओ फर्स्ट पेपरला सुद्धा खूप महत्त्वाचा आहे जे पीईजे जी हा टिंबटिंब फाईलचा प्रकार आहे तर चित्रे फाईलचा प्रकार आहे जे पीईजे जी हा चित्रे फाईलचा प्रकार आहे नेक्स्ट एम पी थ्री हे कोणत्या प्राईलचा प्रकार आहे तर ध्र ध्वनी दृकश्राव्य फाईलचा प्रकार आहे एम पी थ्री हा ध्वनी दृकश्राव्य प्रकार फाईल प्रकार आहे जे पी जी हा चित्रे फाईलचा प्रकार आहे त्याचबरोबर एम पी थ्री हा ध्वनी ध्वनी दृकश्राव्य फाईल प्रकार प्रकार आहे नेक्स्ट इंटरनेटच्या संदर्भात सीचे विस्तार रूप काय तर इंटरनेटच्या संदर्भात सीचे विस्तारित रूप काय आहे यूजर जनरेटेड कनेक्ट बघा ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आणि व्हेरी आय एम पी क्वेश्चन एबर का मित्रांनो हा कारण सहसा आपल्याला काय माहिती आहे आता लायब्ररी सायन्सची परीक्षा देतोय बरोबर आणि यूजीसी म्हणजे काय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असंच उत्तर आपण लिहितो मी स्वतः स्वतः तिथे चुकलेले आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला माझा अनुभव सांगते म्हणून याचा आन्सर काय आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन नाही तर आन्सर आहे युजर जनरेटेड कं कंटेंट जर असं सांगितलं असतं की युजीसीचा फुल फॉर्म काय तर लिहिता आलं असतं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन परंतु त्यांनी विचारलंय इंटरनेटच्या संदर्भात सीचे रूप काय क्वेश्चन नीट समजून घ्या मित्रांनो इंटरनेटच्या संदर्भात विचारले म्हणून त्याचा आन्सर काय येणार युजर जनरेटेड कंटेंट हे काय आहे इंटरनेटच्या संदर्भात सीचे विस्तार रूप आहे नेक्स्ट क्वेश्चन काल याचा आन्सर देखील मी सांगितलेला आहे तो मला जे व्हिडिओ पाहत असतील ना माझे नेहमी त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही राय लायब्ररी सायन्समध्ये मी हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्ही लॅब्ररी सायनची कोणती एक्झाम द्या तुम्ही पास व्हाल पण व्हिडिओ पूर्ण आणि ऑल व्हिडिओ पहा तुम्ही फोटो किंवा चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते तर फोटोशॉप कालच सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा आणि अजून एक क्वेश्चन सांगितलं होता फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी हा सांगितला फोटोशॉप आणि काय सांगितलेलं आहे फोटोची जर आपल्याला हे करायची का असेल कालचा क्वेश्चन काय होता तो मला पुन्हा सांगा आणि त्याचा आन्सर देखील सांगा फोटोशॉपबद्दल कालचा क्वेश्चन काय होता आणि त्याचा आन्सर देखील मला सांगा म्हणजे मला कळेल की नक्कीच मी व्हिडिओ माझे पाहत आहेत का पूर्ण पाहत आहात का आणि अभ्यास पूर्वक पाहत आहेत का ओके काही काही विद्यार्थी आहेत ते खूप चांगले पाहत आहेत उदाहरणार्थ लिनक्स हे काय आहे तर लिनक्स हे काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स हे काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे एकोणीसशे ब्याण्णवचं च त्याचबरोबर खालीलपैकी कोणती ओलाटाईल मेमरी आहे काय आहे खालीलपैकी कोणती ओलाटाईल मेमरी आहे आताच्या नेट एक्झामला हा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे ओलाटाईल मेमरी कोणती आहे रॅम रॅम ही ओलाटाईल मेमरी आहे ओलाटाईल म्हणजे काय मित्रांनो तर ता तात्पुरत्या स्वरूपाची ओलाटाईल म्हणजेच काय तात्पुरत्या स्वरूपाची असणारी मेमरी यालाच काय म्हणतात ओलाटाईल मेमरी असं म्हणतात तर आजच्या व्हिडिओमधले इम्पॉर्टन्ट क्वेश्चन्स आपले इथं संपलेले आहेत चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओ धन्यवाद